19 एप्रिलला मतदान होणाऱ्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी आज विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपला अर्ज भरला. महायुतीचे भाजपा उमेदवार सुनील मेंढे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे, बहुजन पार्टीतर्फे संजय कुंभलकर, तर वंचित बहुजन आघाडीचे संजय केवट यांनी आज उमेदवारी अर्ज भरले. त्याआधी महायुती आणि काँग्रेसतर्फे सभेचं आयोजन करून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. गेल्या 5 वर्षात केलेल्या कामगिरीच्या जोरावर यावर्षी उमेदवारी मिळाली असल्याचं महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेसतर्फे डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. काँग्रेस म्हणजे विकास, काँग्रेस म्हणजे सर्वसामान्य लोक आणि या सर्वसामान्य लोकांचा मिळणारा भरघोस प्रतिसाद बघता आम्ही निवडणूक नक्की जिंकू असा विश्वास प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केला. त्याच्यामध्ये माझी विजय पक्का आहे आणि विजयी घडणार आहे.